प्रेक्षकहो नमस्कार, मी विजया। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। तुमच्या परिसरातील प्रत्येक बातमीची अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा। आता पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या। जिल्ह्याची खबर बातमध्ये अहमदनगर प्रेस क्लब आणि साईदीप हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन पार पडले। यावेळी अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, डॉक्टर निसार शेख, डॉक्टर रवींद्र सोमानी, डॉक्टर एस एम इकबाल, डॉक्टर अनिकेत कुऱ्हाडे, डॉक्टर अश्विनी झालानी, डॉक्टर पायल धूत आदी उपस्थित होते। अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार साईदीप हॉस्पिटलमध्ये 29 आणि 30 मे रोजी पत्रकारांच्या पत्नीसाठीही सकाळी 11 ते 2 या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर एस एस दीपक यांनी दिली आहे। श्रीगोंदा फॅक्टरीचा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी प्रशासन कालपासून तळ ठोकून आहे। नागरिकांच्या मनातील भीती कमी करणे, त्यांना सतर्क करणे, स्वच्छता संदर्भात माहिती देणे, अफवा, चुकीचे फोटो, चुकीचे व्हिडिओ न पसरवणे या संदर्भात जनजागृतीचे काम स्थानिक ग्रामपंचायत आणि दक्ष नागरिक फाउंडेशनचे पदाधिकारी करतात। अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड लॅबमध्ये अनेकांचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी दिले गेले होते। त्यातील नगर शहरातील 4, भिंगार कॅम्पमधील 4, श्रीगोंदा तालुक्यातील 3, कर्जत तालुक्यातील 2, श्रीरामपूर तालुक्यातील 1, नेवासा तालुक्यातील 1, पाथर्डी तालुक्यातील 1 असे एकूण 16 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले। त्यामुळे काही प्रमाणात नगरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम पठाण या विवाहित तरुणाने दत्तनगर येथील पोलीस चौकीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले। आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली। स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ आग विझवत तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले। त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्याच्या पत्नीचे एका पोलिसासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने याच कारणातून त्याने पोलीस चौकीच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समजते। उत्तर प्रदेशातले सत्ताधारी रोजगार निर्माण करू शकले नाहीत म्हणून तिथले लोक महाराष्ट्रात येतात। आई सांभाळत नाही म्हणून मावशीकडे येतात। 2 महिने त्यांच्याकडे काम पैसा नसताना मावशीने त्यांना व्यवस्थित सांभाळले हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समजून घ्यावे। लॉकडाऊनमध्ये 2 महिने महाराष्ट्र शासनाने लाखो स्थलांतरित मजुरांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सांभाळले। त्यांनी घरी जायची इच्छा व्यक्त केल्याने मोफत प्रवासाची व्यवस्था केली। उत्तर प्रदेशात पोहोचल्यावर त्यांचे जे हाल होत आहेत त्याकडे योगी आदित्यनाथ यांनी लक्ष द्यावे असा खोचक टोला मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला। आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की उत्तर प्रदेशात रोजगार ते निर्माण करू शकले नाही इतक्या वर्षी सत्ता असताना सुद्धा। शेवटी ते लोक येत आहेत आईनं सांभाळलं नाही म्हणून मावशीकडे येत आहेत। मावशी चांगलं सांभाळते आहे। आता आपण पाहिलं असेल की 2 महिन्याच्या कालखंडामध्ये या लोकांना उत्पन्न नव्हतं, त्यांना पगार मिळत नव्हता, त्यांना कुणी सांभाळलं? त्यांना महाराष्ट्र प्रशासनानं सांभाळलं, आपल्या स्वयंसेवी संस्थांनी सांभाळलं, आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सांभाळलं आणि अत्यंत आनंदानं कुटुंबातले सदस्यांसारखं सांभाळलं। त्यांची घराकडे जाण्याची इच्छा झाल्यानंतर सन्मानानं त्यांना पाठवत आहोत। त्यांना त्यांच्या तिकिटाचा खर्च प्रथम काँग्रेस पक्षाने केला आणि आता तो खर्च आहे तो आपल्या राज्य सरकार करते। 100 कोटी रुपयाचा खर्च करते। ट्रेन्स लावल्यानंतर त्यांच्या जेवणाची व्यवस्था, त्यांच्या पाण्याची व्यवस्था, त्यांना सन्मानानं वाटं लावतायत हे असतं आणि योगी आदित्यनाथ असं बोलतायत। माझ्या तर युपीत जाणारा जो लेबर आहे ना तो युपीत गेल्यावर काय बोलतो हे मुद्दाम ऐकलं पाहिजे। तो म्हणतो महाराष्ट्रात सन्मान होता, इथं प्यायला पाणी, लहान मुलाला साधं दूध मिळत नाही हा तिथला लेबर बोलतो, ते त्यांनी ऐकावं आणि तिथे व्यवस्था करावी। मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राच्या तरुणांना आवाहन केलं आहे। कोरोना संकटामुळे बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत। महाराष्ट्रातील तरुण कामासाठी पुढे येत असतील तर भूमिपुत्र म्हणून त्यांचे स्वागतच आहे। स्थलांतरित मजूर परराज्यातील असले तरी ते आपल्या देशाचे नागरिक आहेत, ते परत आले तर त्यांचे नियोजन करावं लागेल, नोंदी ठेवाव्या लागतील, कामगार विभाग ते करेल असं महाराष्ट्राच्या तरुणांना उद्देशून मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे। परत येऊ देऊ नये, राष्ट्र शेवटी एक आहे, देश एक आहे। आपण महाराष्ट्रातले जर तरुण येत असतील, कामं हजर होत असतील तर भूमिपुत्र म्हणून आपण तर त्यांचं तर स्वागतच आहे। शेवटी काम चाललं पाहिजे, विकास झाला पाहिजे, देश शेवटी एक आहे याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे। पण कोरोनाच्या या संकटानंतर काही बदल हे निश्चित करावे लागतील। त्याचं रजिस्ट्रेशन नोंदी असणं आवश्यक आहे असंही आपल्या सगळ्यांना वाटून गेलेलं आहे। ते बदल निश्चितपणे आपला कामगार विभाग आणि महाराष्ट्र शासन करील असं माझं मत आहे।
रुग्णांना जास्त दर आकारणी करण्याबाबत राज्य शासनाकडे अनेक तक्रारी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जादा दर आकारणी केल्यास संबंधित खासगी रुग्णालयावर थेट कारवाई करण्याचा इशारा अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिलाय. तसेच नियमानुसार रुग्णालयांनी त्यांच्याकडील सेवा सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचंही आदेशात म्हटलंय. नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथे क्वारंटाईन असलेल्या 60 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या संपर्कातील तिचा जावई आणि नातू यांना अहमदनगर येथे स्वॅब घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सकाळी या पिता पुत्राने जिल्हा रुग्णालयातून धूम ठोकली की तेथून नजर चुकीने काढून देण्यात आले. याबद्दल गावात तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र पुन्हा पोलीस पाटील आणि नागरिकांनी संबंधित व्यक्तीला राहत्या घरी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ताब्यात घेतले आणि त्या रुग्णालयात त्याला दाखल देखील केले. राहुरी येथे एका इसमान शेतजमिनीचे रस्ता कोर्ट केसकरिता राहुरी खुर्द आणि राहुरी बुद्रुक गावांच्या नकाशाच्या प्रती पाहिजे होत्या. मात्र प्रती पाहिजे असतील तर 500 रुपये द्या अशी मागणी प्रतिलिपिक आशिफ जैनुद्दीन शेख यांनी केली. मात्र आज ही रक्कम स्वीकारत असताना पोलीस निरीक्षक दीपक करांडे व त्यांच्या पथकाने सापळा लावून पंचा समक्ष शेख यास रंगेहात पकडलाय. संगमनेर शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक व कुरण येथे हॉटस्पॉट हटल्यानंतर मंगळवारी बहुतांश दुकाने सुरू झाली. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. दरम्यान प्रशासनाच्या वतीने 2 दुकानांना सील ठोकण्यात आले. यासह अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांची अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. धन्यवाद.